औरंगाबाद जिल्हा दूध संघाची अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यात विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षपदी तर भुमरे गटाचे दिलीप निरपळ यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. जिल्हा दूध संघाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या जिल्ह्यातील दोन मंत्री आमने सामने आले होते. यात कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना धोबी पछाड दिला आहे. भुमरे गटाचे दिलीप निरफळ 9-5 पाच मतांनी विजयी झाले आहे. तर सत्तार गटाच्या गोकुळ सिंग राजपूत यांचा पराभव झाला आहे. जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक यावेळी अत्यंत जोरशीची झाली. सुरुवातीला 14 सदस्यांसाठी बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न झाले, मात्र यात अर्धे यश आले. यामुळे भाजप शिवसेना काँग्रेस पक्षातील नेते एकत्रता आले. सर्वपक्षीय विरुद्ध अपक्ष अशी निवडणूक झाली. यात भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलने सर्व जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष कोणार याची उत्सुकता होती. आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक पार पडली. यात अपेक्षेप्रमाणे बागडे यांच्या अध्यक्षपदी निवडणूक झाली, तर उपाध्यक्षपदी अनपेक्षितरित्या शिवसेनेच्या जिल्ह्यातील दोन मंत्री भुमरे आणि अब्दुल सत्तार आमनेसामने आले. भुमरे गटाकडून दिलीप निरफळ, तर सत्तार गटाकडून गोकुसिंग राजपूत यांच्यात निवडणूक झाली. यात निरफळ यांनी 9-5 मतांनी राजपूत यांच्यावर विजय मिळवला आहे.